या फोनचा फ्लॅशलाइट चालू करूया. मी हा कागद फ्लॅश समोर ठेवला तर काय होईल? हा कागद प्रकाश अडवेल. कागदाच्या मागे असलेल्या अंधाराच्या क्षेत्रास छाया म्हणतात. कागदाऐवजी या वस्तू ठेवल्या तर काय होईल? तयार झालेल्या सावल्यांमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? जेव्हा वस्तू प्रकाशास त्यांच्या आरपार जाण्यापासून अडवतात तेव्हा तयार होणारे अंधारे क्षेत्र म्हणजे छाया. जेव्हा प्रकाशकिरणे वस्तूमधून किंवा वस्तूच्या बाजूने प्रवास करू शकत नाहीत तेव्हा छाया तयार होते. अपारदर्शक वस्तूंमुळे गडद सावल्या निर्माण होतात. अर्धपारदर्शक वस्तूंमुळे फिकट सावल्या तयार होतात, कारण त्यातून थोडासा प्रकाश आत जातो. छायेचा आकार हा ज्या वस्तूंमुळे ती छाया बनते त्याच आकाराचा असतो. जेव्हा एखादी वस्तू प्रकाश रोखते तेव्हा त्याच्या कडेवर जी किरणे पडतात ती सावलीची रूपरेषा तयार करतात. जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये छाया तयार होते तेव्हा दिवसाच्या लांबीनुसार तिचे स्थान आणि लांबी बदलते. दुपारच्या वेळी छोट्या सावल्या तर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या सावल्या तयार होतात. का ते तुम्ही सांगू शकाल का? सूर्यप्रकाशाप्रमाणेच आपण कृत्रिम प्रकाशापासून देखील सावल्या तयार करू शकतो. आपण हा फ्लॅशलाइट आपला प्रकाश स्रोत म्हणून वापरूया. त्यासमोर विविध वस्तू ठेवूया. पडद्यावर वस्तूची छाया दिसू शकते. तुम्ही आपल्या आसपासच्या वस्तू वापरून हा उपक्रम करून पाहू शकता का? रात्रीच्या क्रिकेट सामन्यांदरम्यान तुम्हाला मैदानावरील खेळाडूंच्या अनेक अस्पष्ट छाया दिसू शकतात, कारण मैदानावर सोडल्या जाणाऱ्या अनेक फ्लडलाइट्समधल्या प्रत्येक दिव्याकडून येणारा प्रकाश खेळाडू अडवतो. आपल्या घरात आपण काही वस्तू प्रकाश आत यावा म्हणून तर काही प्रकाश अडवण्यासाठी वापरतो. खोल्यांमध्ये उजेड राहण्यासाठी आपल्या खिडक्या पारदर्शक काचेच्या बनवतात. काही खिडक्या फ्रॉस्टेड काच किंवा पडद्याने झाकतात. ह्यामुळे बाहेरचे दिसत नाही, परंतु तरीही खोलीत थोडासा प्रकाश येतो. बेडरूममध्ये जाड पडदे प्रकाश अडवतात, त्यामुळे जेव्हा आपल्याला झोपायचे असेल तेव्हा खोलीत अंधार होतो. जेव्हा सूर्य निरभ्र स्वच्छ आकाशात चमकतो तेव्हा आपला परिसर खूपच उजळ असतो. ढगाळ दिवशी तो कमी प्रकाशमान असतो, कारण अजूनही थोडा प्रकाश असतो, परंतु ढगांनी काही प्रकाश अडवलेला असतो. ढग अर्धपारदर्शक पदार्थांसारखे कार्य करतात. प्रकाशाचे दिवे. विजेचे दिवे विभिन्न प्रकाशाचा परिणाम तयार करण्यासाठी पारदर्शक किंवा अर्धपारदर्शक साहित्याने तयार केलेले असतात. पारदर्शक दिवे आपल्याला तेजस्वी प्रकाश देतात, तर अर्धपारदर्शक दिवे अंधुक आणि सौम्य प्रकाश देतात. लॅम्पशेडचा प्रकाशाच्या तीव्रतेवर देखील परिणाम होतो. उपक्रम. तुम्ही सावलीच्या कठपुतळीचे खेळ पाहिलेच असतील. तुम्ही काही कागद, कात्री आणि प्रकाशाच्या स्रोताच्या मदतीने स्वतः हे खेळ तयार करू शकता. तुम्ही कठपुतळी म्हणून तुमच्या आवडत्या कार्टून शोमधील किंवा आवडत्या पुस्तकामधील पात्रे वापरू शकता. अंधाऱ्या खोलीत या कठपुतळ्या मोबाईलच्या फ्लॅशलाइट समोर अशा पद्धतीने धरा, जेणेकरून त्यांची सावली समोरच्या भिंतीवर पडेल. त्या कठपुतळ्या भिंतीकडे तसेच प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आणि भिंतीवर सावली कशी बदलत आहे हे पहा. तुमची निरीक्षणे नोंदवा आणि मित्रांसह चर्चा करा. दिवसभरातील वेळ दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सूर्य तबकड्या सावलीवर आधारित असतात. तुम्ही तुमच्या घरात अपारदर्शक, अर्धपारदर्शक आणि पारदर्शक वस्तू शोधू शकता का? सावलीला वजन असते का? विचार करा. आपण हा कागद घेऊ. हा आपला पडदा आहे. आपण हा छिद्र असलेला कागद इथे ठेवूया. आपण निळ्या, लाल आणि हिरव्या अशा भिन्न रंगांचा प्रकाश प्रक्षेपित करू शकतो. जेव्हा हिरवा प्रकाश आणि लाल प्रकाश एकत्रितपणे प्रक्षेपित केला जातो तेव्हा कोणता रंग दिसतो? उत्तर हिरवट लाल किंवा लालसर हिरवे नाही, तर पूर्णपणे नवीन रंग आहे, पिवळा. जर आपण त्यात तिसरा म्हणजे निळा रंग जोडला तर परिणामी रंग पुन्हा बदलला. हिरवट लालसर निळ्या किंवा पिवळसर निळ्याऐवजी
तो पांढरा आहे. न्यूटन यांना या क्षेत्रातील त्यांच्या प्रसिद्ध कामांसाठीही ओळखलं जातं. वेगवेगळ्या रंगाचा प्रकाश वापरून प्रयोग करून बघा. या फ्लॅशलाइट उपक्रमाप्रमाणेच आपण आपल्या रंगाच्या पेटीमधून लाल, हिरवा आणि निळा रंग समान प्रमाणात मिसळून पांढरा रंग मिळवू शकतो का? ज्याप्रमाणे पाण्यातील लहरी आपल्या स्त्रोतामधून उगम पावतात, तसाच प्रकाशाचाही प्रकाश लहरी म्हणून विचार केला जाऊ शकतो. प्रकाशाच्या घटकांमध्ये काही घटक लहान तरंग लांबीचे आणि काही मोठ्या तरंग लांबीचे असतात. एक तरंग लांबी म्हणजे एका तरंगाच्या वरच्या बाजूपासून त्या मागच्या लाटेच्या वरच्या बाजू दरम्यानचे अंतर. आपण रंग कसे पाहतो हे समजण्यासाठी हे फेट सिम्युलेशन वापरू. प्रत्येक वेळी जेव्हा एखादी व्यक्ती रंगीत वस्तू पाहते तेव्हा त्यातील काही प्रकाश परावर्तित होतो तर काही शोषून घेतला जातो. डोळ्यावर परावर्तित होणारा रंग वस्तूला त्याचा रंग देतो. जेव्हा एखादी व्यक्ती हिरवी वस्तू पाहते तर त्याचा अर्थ असा आहे की केवळ हिरवा रंग किंवा हिरव्या तरंग लांबीचा प्रकाश घटक त्या वस्तूद्वारे परावर्तित होतो. उर्वरित तरंग लांबी वस्तूद्वारे शोषल्या जातात. उपक्रम बाटली चक्र रंगांचे मिश्रण. आपण ही प्लास्टिकची बाटली, एक साधा रोटर, फिरवणारा भाग, पातळ तयार करण्यासाठी वापरूया. याची दोन्ही टोके कापली आहेत. गरम खिळे छिद्र करण्यासाठी वापरले आहेत. सायकलचा स्कोप आस म्हणून कार्य करतो. आपण पुठ्ठ्यामधून वर्तुळ कापून त्यावर वेगवेगळे रंग देऊ. जेव्हा हे वर्तुळ वेगाने फिरवले जाते तेव्हा दोन किंवा अधिक रंगाच्या मिश्रणातून एक नवीन रंग दिसतो. मंद गतीमध्ये ते कसे फिरते ते तुम्ही पाहू शकता. तीव्र गतीमध्ये आपले डोळे स्वतंत्र प्रत्येक रंगाचा मागोवा घेऊ शकत नाहीत. आपल्याला वेगळे रंग दिसतात. हा ग्लास घेऊ. आपण आपला प्रकाश स्त्रोत म्हणून फोनचा पांढरा फ्लॅश वापरूया. आपण अर्धा ग्लास पाण्याने भरून घेऊ. आपण दुसऱ्या बाजूला रंगाचा वर्णपट पाहतो. असे का होते हे शोधू शकता का? सारांश: छाया म्हणजेच अंधाराचे क्षेत्र तेव्हा तयार होते जेव्हा वस्तू प्रकाश किरणांना वस्तूमधून जाण्यापासून रोखते. प्रकाश किरण वस्तूमधून किंवा वस्तूच्या बाजूने प्रवास करू शकत नाहीत, म्हणून छाया तयार होते. आपण विविध उपक्रमांच्या मदतीने सावल्यांबद्दल अधिक माहिती मिळवली. पांढऱ्या प्रकाशामध्ये विविध तरंग लांबीचे वेगवेगळे रंग असतात. इंटरनेटच्या मदतीने प्रकाशाच्या स्वरूपाबद्दल अधिक जाणून घेऊया.